मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे. एक महत्वाची बातमी येते. मंत्रालयासमोर आत्मदहनाचा एका व्यक्तीनं प्रयत्न केलाय. धुळ्यातील तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. महापालिकेतील नोकरी प्रकरणी त्यानं निराश होऊन हे पाऊल उचलल्याचं समजतं आहे. पोलिसांनी सध्या तरुणाला ताब्यात घेतल्याचंही समजतं आहे. आणि एकूणच आपण याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून. अमित, मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्मदहनाचा एका तरुणानं प्रयत्न केलेला आहे. अशा वारंवार घटना मंत्रालयासमोर यापूर्वीही घडल्या होत्या. आत्ता ह्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. हा तरुण मूळचा कुठला आहे आणि हा आत्मदहनाचा प्रयत्न त्यानं का केला आहे? मधुरा, साधारण 12 वाजताची ही घटना होती. गेटवर मंत्रालयाच्या नेहमीच गेले काही दिवस मोठा पोलीस बंदोबस्त असतो आणि संबंधित तरुण जो साधारण 35 ते 40 वर्ष वयोगटातील असल्याचं समजतं आहे, हा तरुण त्या ठिकाणी आला आणि कॅनच्या सहाय्यानं अंगावर रॉकेल ओतण्याचा त्याने प्रयत्न केला. तेव्हा ताबडतोब पोलिसांचं लक्ष गेल्यावर पोलिसांनी त्या तरुणाला थांबवलं. सगळं रॉकेल किंवा कॅन तो ताब्यात घेतला आणि त्या तरुणाला पोलीस त्या गाडीमध्ये टाकून मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी ठाण्यामध्ये त्या ठिकाणी नेलेला आहे. धुळे महानगरपालिकेशी संबंधित नोकरी प्रकरणामध्ये तो 2011 पासून दाद मागतोय. कोर्टामध्ये या संदर्भात खटला सुद्धा चालू आहे आणि अशी माहिती प्राथमिक माहिती समोर येत आहे. अर्थात नक्की काय प्रकरण आहे, नोकरी राज्य सरकारच्या मार्फत दिली जाणार आहे की महानगरपालिकेच्या मार्फत, किंवा नक्की प्रकरण का आणलंय, तो किती वेळा या संदर्भात दाद मागण्यासाठी मंत्रालयात आला होता, या गोष्टी स्पष्ट नसल्या तरी 2011 पासून या नोकरी विषयावर तो दाद मागत असल्याचं समोर येतंय. सुदैवाने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं त्या तरुणाला रॉकेल ओतण्यापासून थांबवलंय आणि ताब्यात घेतले. पोलीस अधिक तपास करत आहे. अगदी धन्यवाद अमित या संपूर्ण चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल. आपण बघतोय आत्मदहनाचा एक तरुण प्रयत्न करत होता मंत्रालयासमोर आणि पोलिसांनी सध्या त्याला ताब्यात घेतलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.